मित्रांनो, डी आर टी लेक्चरचे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्यामध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न, त्याचबरोबर वेगवेगळ्या शासनाच्या विभागांच्या माध्यमातून ज्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षेच्या संदर्भात आपण या चॅनलच्या माध्यमातून माहिती बघितलेली होती किंवा बघत आहोत. त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या भरती परीक्षा आहेत त्या भरती परीक्षांच्यामध्ये जे वेगवेगळ्या संदर्भात किंवा वेगवेगळ्या विषयांच्यावरती जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचीही आपण थोडक्यात पाठीमागच्या काही लेक्चर्सला माहिती बघितलेली होती. त्याच्यातील एक महत्त्वाचा घटक असणारा ते म्हणजे आपण राज्यशासन किंवा केंद्रशासन या दोन्हींच्या मार्फत जी जनता आहे त्या जनतेच्या कल्याणासाठी ज्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या कल्याणकारी योजना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांच्यामध्ये राबवल्या जातात किंवा त्या योजनांची आखणी केली जाते आणि त्या योजना नंतर कार्यान्वित केल्या जातात किंवा त्या योजनांचं प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाते. त्या अशा ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजनांच्यामधील एक महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे निपुण योजना. या योजनेविषयी आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरला माहिती बघायची आहे, कारण आपण बघतो की परीक्षेला या योजनांच्या माध्यमातून किंवा या योजनांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे या योजनांची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरला या निपुण योजनेविषयी माहिती बघणार आहोत. आता ही जी निपुण योजना आहे ही निपुण योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. आपण जर बघितलं तर निर्माण कामगारांच्या, आता निर्माण कामगार म्हणजे कोणते, जे बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहेत, असे निर्माण कामगारांच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय पुढाकार घेऊन ही निपुण योजना अलीकडेच नवी दिल्लीतील सेंट्रल विस्ट्रा या प्रकल्पात गुंतलेल्या बांधकाम कामगारासाठी प्रशिक्षित कार्यक्रमाद्वारे ही योजना आखली गेली किंवा पूर्ण केली गेली. आता ही जर योजना बघितली तर या योजनेचं जे निपुण हे जे नाव आहे या निपुणचा फुलफॉर्म आपण या ठिकाणी बघूयात. त्याचा फुलफॉर्म आहे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रमोशन ऑफ अपस्किलिंग ऑफ द निर्माण वर्कर्स, असा याचा फुलफॉर्म, निपुणचा फुलफॉर्म आहे. नॅशनलमधील एन, इनिशिएटिव्हमधील आय, त्यानंतर प्रमोशनमधील पी, अपस्किलिंगमधील यू आणि निर्माणमधील एन, असं हे प्रत्येक एक एक शब्द वापरून त्याचा निपुण ह्या त्याचा शॉर्टफॉर्म तयार केलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये हा शॉर्टफॉर्म विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता ही जी योजना आहे ही योजना बांधकाम कामगारांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी एक अभिनव प्रकारची योजना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून राबवली जाते. ही योजना जी आहे ही योजना आपल्याकडे जे वेगवेगळे मंत्रालय त्या मंत्रालयातील गृहनिर्माण आणि शहरी व्यवस्थापन मंत्रालय आहे या मंत्रालयाच्या माध्यमातून ही निपुण योजना आहे ती राबवली गेलेली आहे. आता या निपुण योजनेचा उद्देश काय बघा, निपुण योजनेचा पहिला महत्त्वाचा उद्देश असा आहे की 1 लाखाहून अधिक बांधकाम कामगारांना नवीन कौशल्य आणि उच्च कौशल्य कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षित करणे आणि त्यांना परदेशात कामाच्या संधी उपलब्ध करून देणे हा या निपुण योजना राबवण्याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे. हेही आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की या निपुण योजनेचा हेतू कोणता आहे. आता याच्यात कार्यान्वित असणारी एक नोडल एजन्सी आहे ती म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ही जी एजन्सी आहे ही एजन्सी भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या माध्यमातून ही एजन्सी काम करते आणि ती त्या ठिकाणी कार्यरत असलेली पाहायला मिळते. आता या योजनेची अंमलबजावणी 3 भागात केलेली आहे. पहिला जो भाग आहे तो म्हणजे बांधकाम साईटवरती रिकग्निशियन ऑफ प्रियर लर्निंग RPLद्वारे प्रशिक्षण करणे, म्हणजे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बांधकाम साईट आहेत त्याच्यावरती प्रत्यक्षात प्रशिक्षण देणं ही या अंमलबजावणीचा पहिला टप्पा आहे. या अंमलबजावणीचा दुसरा टप्पा आहे तो म्हणजे प्लंबिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर स्किलमधील जे लोक आहेत त्यांना फ्रेश स्किलद्वारे प्रशिक्षण देणं हा याचा दुसरा टप्पा आहे. आणि तिसरा टप्पा उद्योग बिल्डर कंत्राटद्वारांद्वारे आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट उपलब्ध करून देणं हा याचा महत्त्वाचा तिसरा टप्पा आहे. अशी ही निपुण योजना 3 टप्प्यांच्यामध्ये कार्यान्वित केली आहे आणि ती या ठिकाणी जे निर्माण कामगार आहेत म्हणजे बांधकाम क्षेत्राशी संबंधित असणारे जे कामगार आहेत याच्यामध्ये छोट्या कामगारापासून ते बिल्डर या सगळ्यांच्यापर्यंत कंत्राटदारांच्यापर्यंत ही योजना एक महत्त्वाची योजना म्हणून कार्यान्वित केलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी या निपुण योजनेच्या संदर्भात माहिती सांगता येईल. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. थँक्यू.